कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 5 मधील प्रत्येक स्पर्धकाने प्रेक्षकांची मनं जिंकली, पण या घरातील एका खेळाडूला संपूर्ण महाराष्ट्र सुरुवातीच्या आठवड्यापासूनच विजेता म्हणून पाहतोय. तो स्पर्धक आहे सूरज चव्हाण. टिकटॉक रील्समुळे पूर्वी वादग्रस्त ठरलेला सूरज आता एक सुसंस्कृत खेळाडू म्हणून बिग बॉस मराठीच्या घरात प्रसिद्ध झाला आहे. पण या आठवड्यात बिग बॉसने सूरजला इग्नोर केलं आहे का, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. प्रत्येक आठवड्याप्रमाणे बिग बॉस मराठीचा चौथा आठवडाही वादग्रस्त ठरला. निक्की, जान्हवी, दादागिरी आणि त्यांना तडक गर्ल्स आर्या जाधवने दिलेलं सड्यातोड उत्तर, अरबाज निक्कीचे वाद, अभिजित आणि निक्कीची वाढती मैत्री, असे अनेक मुद्दे सगळ्यात जास्त गाजले. पण या सगळ्यात सूरज कुठेच प्रेक्षकांना दिसला नाही. तोडीसतोड उत्तर देणारा सूरज यावेळी टास्क, नॉमिनेशन टास्क आणि रक्षाबंधन स्पेशल एपिसोड सोडल्यास या आठवड्यात दुर्लक्षितच राहिला. सूरजचे भन्नाट डायलॉग्स, त्याच्या डान्स, घरातील प्रत्येकाविषयी असलेले त्याचे विचार सगळेजण पसंत करतात. अल्पावधीतच सूरजने एक साधा, सरळ आणि सुसंस्कृत तरुण म्हणून स्वतःची ओळख कमावली आहे. पण या आठवड्यात सूरज बिग बॉस मराठीच्या घरात वावरताना दिसला नाही. त्याची मस्ती, त्याच्या प्रत्येकाबरोबर असलेला बॉन्ड किंवा भांडणात त्याने इतर स्पर्धकांना दिलेली उत्तरं एपिसोडमध्ये कमी पाहायला मिळाली. त्यामुळे बिग बॉस मराठीचे मेकर्स सूरजची वाढती प्रसिद्धी पाहून इतर स्पर्धकांना पुढे आणण्यासाठी त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत का, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. काही इंस्टाग्राम पेजेसनी दिलेल्या वृत्तानुसार बिग बॉस सूरज इतकाच स्ट्रॉंग आणि उत्तम प्रसिद्ध असलेला स्पर्धक वाईल्ड कार्ड म्हणून बिग बॉसच्या घरात पाठवण्याचा विचार करत आहेत, त्यामुळेच त्याला इग्नोर केलं जात आहे का, अशी चर्चाही अनेक फॅन पेजेसवर रंगलेली पाहायला मिळते. या आठवड्यात सूरज म्हणावा तितका चर्चेत राहिला नाही. रक्षाबंधनाच्या वेळी भाऊ म्हणून त्याने निक्कीला आणि निक्कीने त्याला दिलेलं वचन असो किंवा अंकिताने त्याच्याकडून घेतलेलं वचन असो, यामुळे तो त्या दिवसापुरता चर्चेत होता. पण त्यानंतर मात्र तो फारसा दिसलाही नाही. घरातील विविध गोष्टींवर त्याने दिलेली मतं फार कमी पाहायला मिळाली. सूरजने स्वतःहून या आठवड्यात शांत राहणं पसंत केलं की यामागे काही वेगळं कारण आहे हे येत्या काळात समजेल. यावेळी सूरज नॉमिनेटही नव्हता, त्यामुळे तो एपिसोडमध्ये कमी दिसला का, याचं उत्तरही आगामी काळात मिळेल. तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीझन 5 दररोज रात्री 9 वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावरही. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.